नमस्कार, आपण आहोत मराठी एक नंबर बातम्याच्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती. आपण किशोरताई पेंडेकर ह्या महापालिकेमध्ये चौथ्यांदा विजयी झालेत नगरसेवकपदी, आणि त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेण्याचा एक प्रयत्न करतोय दिवाळीनिमित्त. तर सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. नमस्कार मॅडम, एक प्रश्न होता, म्हणजे या प्रश्नापेक्षा आपण गप्पा मारणार आहोत तुमच्या प्रवासाबद्दल एकंदरीत. तर सुरुवातीला तुम्ही परिचारिका म्हणून काम करत होता, मग अचानक राजकारणात येण्यामागचं नेमकं कारण काय, की कुठली अशी घटना घडली का जेणेकरून असं वाटलं की कुठे? त्यामध्ये माझं बालपण हे वरीनाक्याला गेलंय, जिथे वरीनाक्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक बाळकृष्ण गावडे, तसेच ज्येष्ठ नगरसेवक म्हणजे आताचे आमचे शिवसेना नेते दत्ताजी नलावडे, त्याचप्रमाणे आमचे नंदू साटम देवी, आपल्या महापौर परिषदेचे पहिले महापौर, अशा सगळ्यानंतर गणपत कदम, अशा सगळ्या लोकांबरोबर मी काम करत होती. तिकडचं बालपण असल्यामुळे लहानपणापासूनच शिवसेना शाखेची आवड, शाखेमध्ये त्यावेळेला कुठेतरी चॉकलेटं दिली जायची तर ते एखादं चॉकलेट आम्हाला मिळावं ह्या निव्वळ उद्देशाने 15 ते 18 वर्षापर्यंत असेपर्यंत आम्ही जात असायचो, तिथे ती कामं बघत असायचो. आणि बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचा जो झंझावात 1972 पासून जे चालू झालेला होता, 68 पासून तो होता, पण बजाव हटाव पुंगी, बजाव हटाव लुंगी, बजाव पुंगी, हा ज्यावेळेला उठाव झाला त्यावेळेला आम्ही लहान होतो, परंतु आम्हाला कळत होतं की शिवसेना ही एक चांगली संघटना, म्हणजे आम्ही पक्ष म्हणून त्यावेळेला बघत नव्हतो, आहे, आणि त्याच्याबद्दल आवड निर्माण होत होती. आणि त्या आवडीनुसार हळूहळू शाखेत पण जात होतो, म्हणजे शाळेतनं आल्यानंतर गृहपाठ केल्यानंतर जो वेळ मिळाय त्यावेळेला 10-12 मिनटं तरी आम्ही जायचो. आणि त्याच्यानंतर 1983 माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मला पहिली राजकारणामधली जर गुरु असं विचारलं कोणी तुमचं कोण असेल, तर कैलासवासी मंदाकिनी चव्हाण, ज्या आमच्या महिला आघाडीमध्ये रणभागिन्या म्हणून ओळखल्या जायच्या, त्यांच्या तालमीत मी काम करायला लागली. मला वाटतं पहिलं अधिवेशन, शिवसेनेचं पहिलं अधिवेशन मुंबई किंवा मुंबईतच, त्या अधिवेशनाला मी जॉईन झाली. आणि मग त्या अधिवेशनानंतर हळूहळू आम्ही काम करायला लागलो. मला 1988 मध्ये मी प्रायव्हेट याच्यामध्ये नोकरी करत होती, हॉस्पिटलमध्ये मॅटर्निटी होमला, आणि ते करत असताना मी पक्षाला पण वेळ देत होती, त्याचप्रमाणे मी घरालाही देत होती, कारण त्याच वेळेला 83 ला पहिला माझ्या मुलीचा जन्म, परंतु माझ्या घरामध्ये आजी सासू, आजी मामा, आजे मावशी अशा वरिष्ठ लोकांचे मला आशीर्वाद होते, आणि त्यांच्यामुळे मला बाहेर काम करायला मिळत होतं. नोकरी करून मी माझ्या पक्षाला वेळ देत होती. आणि ते देत असताना मंदाकिनी चव्हाण, आमच्या सुनीता दत्ताजी नलावडे यांच्या पत्नी, ह्या सगळ्यांना काम कसं करत होते ते आम्ही बघत होतो. आणि ते बघत असताना त्यांच्या तालमीत हळूहळू आम्ही तयार झालो. आणि बरोबर 1992 ला प्रथम मला उपविभाग प्रमुख या पदावर माझी नेमणूक झाली. आणि ती नेमणूक झाल्यानंतर मी मात्र माझ्या कामाचा झंझावात म्हणण्या चालू केलं म्हणण्यापेक्षा माझ्याबरोबर असलेल्या टीमवर्कने आम्ही तो महिला आघाडीने झंझावात चालू केला. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्हाला कायम जर आम्हाला सहकार्य कोणाचं जास्त मिळालं असेल तर त्यावेळेला मा होत्या आमच्या मीनाताई, त्यांचं सहकार्य आम्हाला महिला आघाडीला मिळायचं. आणि महिला आघाडीला खऱ्या अर्थाने जर काम कसं करायचं असं जर मार्गदर्शन असेल तर मग ते स्वर्गीय दत्ताजी ननावडे असतील, आमचे गणपत कदम असतील, नंदू साटम असतील, सुनील शिंदे असतील, महेश कैलासवासी, महेश बोबाटे असतील, या सर्वांचं आम्हाला सहकार्य चांगल्या प्रकारे मिळत होतं आणि मिळत आहे. आणि म्हणूनच मला वाटतं मी चांगल्या प्रकारे पक्षाचं काम आणि कारकीर्द जी म्हणतो ती यशस्वी करू शकतो.
एक विचारायचं होतं तुम्हाला बाळासाहेबांविषयी. एक प्रश्न होता की बाळासाहेबांना आपण मातोश्रीवरती सगळेजण भेटायला जातो जेव्हा जिंकतो वगैरे, आणि बाळासाहेब त्यावेळी आशीर्वाद पण द्यायचे सगळ्या नगरसेवकांना, आपुलकीने विचारायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब सकाळी सगळे पेपर वाचायचे, आणि साहेब पेपर वाचल्यानंतर सगळ्या नगरसेवकांना किंवा तिकडचे शाखा प्रमुख किंवा गटप्रमुखांना स्वतः फोन करायचे की अशीची प्रमुख बातमी आली. तर तसा अनुभव तुम्हाला कधी आला आहे का तुमच्या विभागाच्या संदर्भात कधी साहेबांनी फोन करून विचारणा केली आहे का असं? तसा अनुभव मला नाही आलाय, परंतु मला एक अनुभव चांगला आठवतोय. मी अशी प्रभात समिती अध्यक्ष होती आणि साहेबांचे एक परम मित्र बाळा सामंत म्हणून साहित्यकार होते वाटतं, त्यांच्या ओळखीच्या लोकांचं औदुंबराची झाडं मी तोडली म्हणून त्या लोकांनी माझी कंप्लेंट केली होती. आणि ते मला जेव्हा भेटायला आले तेव्हा मला माहिती नव्हतं की ते साहेबांचे चांगले मित्र आहेत, परंतु त्यांनी त्यावेळेला साहेबांना जरा वेगळ्या पद्धतीने म्हणजे मला राग येईल अशा पद्धतीने उच्चार केला, तर मला कल्पनाच नव्हती की ते साहेबांचे मित्र आहेत. आणि मी आपण जे रणरागिणीचं जे कायम रूप बघता वेगवेगळ्या ह्याच्यातनं त्या पद्धतीने आम्ही त्यांना केबिनमध्ये केबिनच्या बाहेर काढून टाकलं, ढकलून बाहेर काढलं. आणि मग ते जेव्हा साहेबांकडे गेली, मला काही 2002 गोष्ट आहे, आणि ते जेव्हा साहेबांकडे गेले आणि जेव्हा मला साहेबांकडनं बोलवणं आलं तेव्हा मी प्रचंड घाबरली होती आणि मला कळेना आता मी नेमकं काय करू. परंतु त्याच वेळेला मला साक्षात रश्मी वहिनींचं पहिलं दर्शन ते त्या बंगल्यात झालं आणि मी त्यांचे पाय धरले आणि मी त्यांना माझी काही चूक नाही, माझं फक्त ऐकून घ्या. आणि मला खरंच एक म्हणजे आमची मायमाऊली कशी आहे त्यावेळेला, म्हणजे आज नाही म्हटलं तरी 17-18 वर्ष झाली आणि तेव्हा काय बहिणी तेव्हाही फारशा सक्रिय नव्हत्या, परंतु मला जी भीती वाटली होती ती बघून त्यांनी मला उद्धवजींची पहिली भेट, म्हणजे मी पण उद्धवजींना फारसं जवळून असं त्यांनी मला पाहिलं नसेल किंवा मी त्यांना नाही पाहिलेलं, पण मला जेव्हा भेट दिली तेव्हा मी त्यांना माझी खरी परिस्थिती सांगितली की मला हे साहेबांचे मित्र हे माहिती नव्हतं, परंतु त्यांनी मला राग येईल साहेबांना असं बोलले म्हणून मी त्यांना बाहेर काढलं. माझा उद्देश तो नव्हता, पण जेव्हा त्यांना कळलं तेव्हा उद्धवजींनी आमच्या साहेबांना जेव्हा सांगितलं तेव्हा साहेबांना त्या गोष्टीचा खरंच अभिमान वाटला. म्हणजे त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं की तुला सांगितलं होतं ना की माझ्या महिला आघाडीच्या रणरागिणींच्या कधी नादाला लागू नको, तुला पहिलं हे धडा मिळाला ना, नशीब समज की तिथे तुझं टाळकं फोडलं आहे. आणि माझं त्यावेळेला म्हणजे माझी भीती कमी झाली आणि तेव्हापासून साहेबांकडे मी कधीही गेली तरी साहेबांनी एकच ओळख ठेवली की अरे ही तर आमची रणरागिणी आहे, हे रागिणी ह्या नावाने आम्ही खूप त्यावेळी झालं. आणि मला बाळासाहेबांचं कायम म्हणजे अट्रॅक्शन ज्याला म्हणतात की वडील गुरु किंवा प्रमुख अशा पद्धतीने आम्ही कायम त्यांच्याकडे तो ओढा आमचा वाढतच गेला. आणि तिकीट देताना सुद्धा म्हणजे 2002 वेळेला सुद्धा माझ्या तिकिटाला पण बऱ्याच अडचणी आल्या, परंतु साहेबांनी जेव्हा आमच्या अजय चौधरी आणि दगडू सप्पाड ह्यांना जेव्हा विचारलं, दोन्ही माझे विभाग प्रमुख होते, तर मला त्यावेळेला विचारलं साहेबांनी की तुझं काय आहे काम काय आहे काय फाईल वगैरे आहे की नाही, मी म्हटलं साहेब माझ्याकडे एकही फाईल नाही कारण मी फाईल करण्यासाठी काम नाही करत, आणि फाईल म्हणतच असाल तर आज तुमच्यासमोर दगडू सप्पाड आहेत, वंदना शिंदे आहेत त्यावेळेला विभाग प्रमुख होत्या, आणि अजय चौधरी आहे, या 3 फाईल आहेत माझ्या, ह्यांनाच काय ते उघडा यांच्याकडनंच काय ते ऐका. मग तेव्हा मात्र साहेबांना कळलं की तिकीट त्याच वेळेला माझी त्यांनी फिक्स केली आणि मला लोकप्रतिनिधी होण्याचं भाग्य साहेबांच्या आशीर्वादाने दगडू सप्पाड असतील, नंतर आमचे अजय चौधरी असतील ह्यांच्या माध्यमातून मला ते प्राप्त झालं असं मी